अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार कसे केले जातात त्याचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत की कशा स्वरूपात त्याचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात। आता आपण पाहणार आहोत उतारा, म्हणजे जर परीक्षेला उतारा येतो आणि त्याच्यावरती तीन दोन तीन किंवा चार अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, हे म्हणतात उतऱ्यावरील प्रश्न। मग उतऱ्यावरील जे प्रश्न असतात ते कशा स्वरूपात सोडवायचे, उतारा कशा पद्धतीने वाचायचा, ते आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक उतारा घेतलेला आहे, पहा उतारा आहे, मी वाचतो व्यवस्थितरित्या। उतारा वाचायचा आहे सर्वात अगोदर, त्याचा अर्थ लावायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मगच प्रश्नांकडे जायचं आहे। पहा उतारा कसा आहे, आमच्या महाराष्ट्रात नाना धर्माचे लोक आहेत, आमच्या महाराष्ट्रात नाना धर्माचे लोक आहेत, तरी आम्हा सर्वांची मायबोली मराठीच आहे। आणि आमच्या महाराष्ट्रात सर्व धर्माचे म्हणजे नाना धर्माचे म्हणजे सर्व धर्माचे लोक असतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक, तर वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत म्हणजेच नाना धर्माचे लोक आहेत। आणि तरी आम्हा सर्वांची मायबोली मराठीच आहे, आणि आम्हा सर्वांची जी मायबोली आहे ती कशी आहे, मराठीच आहे। आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने, पहा आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने हिची सेवा करू। मग आता काय सांगितलेलं आहे, तर आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, आम्ही सर्वांची मायबोली म्हणजे आमच्या सर्वांची मायबोली काय आहे, मराठीच आहे, कारण की महाराष्ट्राची मायबोली ही मराठी आहे। आणि आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने हिची सेवा करू, आणि सांगितलेलं आहे की आम्ही सर्वजण मिळून एकत्र येऊन एका विचाराने येऊन एक दिलाने येऊन आम्ही हिची काय करू, सेवा करू। कोणाची, तर मराठीची। ती करण्यात आमचा कोणाचाच धर्म अडवा येणार नाही। आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक जरी असलो आम्ही, नाना धर्माचे जरी लोक असलो, तरी या मराठीची सेवा करण्यासाठी आम्हाला हा आमचा कोण आमच्या जी सेवा करायची आहे आम्हाला त्या सेवेमध्ये कोणाचाच धर्म अडवा येणार नाही। मग तो का अडवा येणार नाही, पहा कारण इतरांच्या धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची वृत्ती आमच्या अंगी पूर्ण भिनली आहे। तर इतरांच्या धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची वृत्ती आमच्या अंगी पूर्ण भिनली आहे। का अडवा येणार नाही, कारण की इतरांच्या धर्माकडे ज्यावेळेस आपण पाहतो की इतरांच्या धर्माकडे म्हणजे मराठी हा धर्म सोडून, हिंदू हा धर्म सोडून, मराठी हा धर्म सोडून इतरांच्या धर्माकडे पाहणे आम्ही कसं पाहतो, तो सहानुभूतीने पाहतो। त्यासाठी आम्हाला कोणाचाच धर्म हा आमच्या च्या सेवेमध्ये हा आम्हाला कोणाचाच धर्म अडवा येणार नाही, हे त्याचं कारण आहे। आम्ही सारे जण या मातीचीच लेकरे आहोत, आणि आम्ही सारे जण म्हणजे ही जी मातृभूमी आहे आपली, त्या मातृभूमीची आम्ही सर्वजण लेकरे आहोत, मुलं आहोत, बाळ आहोत असं सांगितलेलं आहे। आमच्या अंतकरणाच्या देवालयात तुम्हाला तिचीच मूर्ती दिसेल, आणि आमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये हृदयामध्ये ही कोणाची मूर्ती दिसेल, तर आमच्या मनामध्ये हृदयामध्ये अंतकरणामध्ये तुम्हाला म्हणजेच त्या आमच्या मराठी या मायबोलीचीच मूर्ती दिसेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आम्ही सारे पराक्रम करून तिचे पांग फेडू, आणि तिचे जे उपकार आहेत आमच्यावरती, तिचे जे पांग आहेत ते पांग आम्ही पराक्रम करून फेडू असं या ठिकाणी सांगितलं। आणि सर्वजण तिच्यासाठी काही करायला आम्ही तयार आहोत, शौर्य गाजवायला सुद्धा तयार आहोत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तिला वैभवाच्या शिखरावर बसू, आणि तिला वैभव म्हणजे वैभवाचे जे उंच उंच जे सर्वात उंच वैभवाचं शिखर आहे त्याच्यावरती तिला बसून साऱ्या जगाकडून तिला मान व प्रतिष्ठा मिळवून देऊ, आणि साऱ्या जगाकडून तिला एक प्रतिष्ठा मान सन्मान ह्या आमच्या मराठी भाषेला मायबोलीला आम्ही मिळवून देऊ असं या ठिकाणी या उतारामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे एक उतारा जो आहे हा एका भाषेवरती आहे, मराठी जी भाषा आहे या भाषेवरती हा उतारा दिलेला आहे, आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात नाना धर्माचे लोक राहतात आणि त्या सर्वांची भाषा ही मराठी आहे, आणि या सर्व जे नाना धर्माचे लोक आहेत ते एकोप्याने एक दिलाने राहतात, सर्व तिची सेवा करतात, मराठीची सेवा करण्यासाठी कोणताच धर्म अडवा येणार नाही, कारण की मराठी भाषेची जी सर्व माणसे आहेत ती इतर धर्मातील माणसांकडे ही सहानुभूतीने पाहतात, त्यासाठी कोणाच धर्म अडवा येणार नाही। मराठी भाषेला आमच्या मायभूमीला आम्ही हे कुठे बसू, तर जगाच्या वैभवाच्या शिखरावरती बसू, जगामध्ये तिला प्रतिष्ठा मान मिळवून देऊ, कारण की आम्ही तिची कोण आहोत, तर लेकरी आहोत हे
यामध्ये सांगितलेलं आहे या उत्तरामध्ये। मग आता या उत्तरामध्ये एवढं सगळं सांगितलेलं असताना यामध्ये प्रश्न काय विचारलेले आहेत पहा। पहिला प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रातील लोक डॅडॅश आहेत, महाराष्ट्रातील लोक डॅडॅश आहेत, मग महाराष्ट्रातील लोक हे कसे आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। चार पर्याय दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाला परीक्षेमध्ये उत्तरामध्ये चारच पर्याय असणार आहेत आणि ते चार पर्यायातूनच उत्तर आपल्याला शोधायचं आहे। मग पहा महाराष्ट्रातील लोक डॅडॅश आहेत तर चार पर्याय आहेत। पहिला पर्याय हिंदू धर्माचे आहेत, दुसरा आहे हिंदू व मुस्लिम धर्माचे आहेत, चौथा आहे विविध धर्माचे आहेत आणि तिसरा आहे विविध धर्माचे आहेत आणि चौथा आहे धर्म वेडे आहेत। मग या ठिकाणी उत्तर जर आपल्याला व्यवस्थित सापडत नसेल परंतु आपण जर उतारा व्यवस्थित वाचला असेल त्याचा अर्थ लावला असेल तर काही काही प्रश्न हे आपण लगेचच कट करू शकतो। म्हणजे उत्तर सापडत नसेल लवकर तर उत्तराचे म्हणजे ऑप्शन जे आहे पर्याय ते आपण कट करू शकतो की नाही हे पर्याय येणार नाही। तरी पण आपण महाराष्ट्रातील लोक डॅडॅश आहे तर महाराष्ट्रातील लोक कसे आहेत तर पहा पुन्हा एकदा उत्तराकडे जाऊया आपण। नाना धर्माचे लोक राहतात तरी सुद्धा आम्हा सर्वांची मायबोली मराठीच आहे, मग महाराष्ट्रातील लोक कसे आहेत तर महाराष्ट्रातील लोक पहा इथे लोक शब्द आले तर नाना धर्माचे आहेत। मग नाना धर्माचे म्हणजे कसे तर नाना धर्माचे म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर विविध धर्मांचे, हे त्याचा अर्थ येतो विविध धर्मांचे म्हणजे वेगवेगळ्या धर्मांचे म्हणजेच विविध धर्मांचे लोक हे महाराष्ट्रात आहेत। मग हिंदू धर्माचेच फक्त लोक राहतात का महाराष्ट्रात तर नाही, पहिला चुकीचा आहे। मग महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिम धर्माचेच लोक राहतात का, ख्रिश्चन शीख पारशी हे राहत नाहीत का तर राहतात, मग दुसरा देखील चुकीचा आहे। तिसरा आहे विविध धर्मांचे, मग बरोबर आहे आमच्या महाराष्ट्रात नाना धर्माचे लोक आहेत म्हणजेच विविध धर्माचे लोक आहेत, अगदी बरोबर आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। पुढचं आहे धर्मवेडे, मग महाराष्ट्रातील लोक धर्मवेडे आहेत का तर नाही, ते विविध धर्मांचे लोक आहेत, महाराष्ट्रातील लोक हे विविध धर्मांचे लोक आहेत, धर्मवेडे नाहीत। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विविध धर्मांचे, हे याचं योग्य उत्तर असणार आहे। मग हा जरा पहिला प्रश्न, आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे आम्ही माय बोलीची सेवा कशी करू। प्रश्न कसा आहे तर आम्ही माय बोलीची सेवा कशी करू असा प्रश्न आहे आणि त्यासाठी चार पर्याय देखील दिलेले आहेत। पहा चार पर्याय कोणते आहेत तर पहिला पर्याय आहे वैभवाच्या शिखरावर बसून प्रतिष्ठा मिळवून, हा दुसरा पर्याय आहे, तीसरा पर्याय आहे एक दिलाने आणि चौथा आहे धर्माचे पालन करू। मग प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की आम्ही मायबोलीची सेवा कशी करू, मायबोली म्हणजे मराठी भाषा आहे आपली, ती मायबोली म्हणतात त्याला, बरोबर। मग मराठी भाषेची सेवा मायबोलीची सेवा आम्ही कशी करू, मग चार पर्याय वैभवाच्या शिखरावर बसून प्रतिष्ठा मिळवून धर्माचे पालन करून का एक दिलाने। पुन्हा एकदा आपण उत्तराकडे जाऊया तर महाराष्ट्रात नाना धर्माचे लोक राहतात तरी आम्ही सर्वांची मायबोली मराठीच आहे, आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने ह्याची सेवा करू। मग इथे प्रश्न काय विचारला आम्ही सेवा कशी करू तर सेवा करू पण कशी तर एकोप्याने व एक दिलाने। मग या ठिकाणी वैभवाच्या शिखरावर बसून सेवा करणार आहोत का आपण तिची तर नाही, चुकीचं आहे। प्रतिष्ठा मिळवून आपण तिची सेवा करणार आहोत का तर नाही। मग एक दिलाने इथे जसा शब्द आलेला आहे एकोप्याने व एक दिलाने, बरोबर की नाही, मग ते शब्द इथे आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे आम्ही मायबोलीची सेवा ही एकोप्याने व एक दिलाने करणार आहोत, आम्ही मायबोलीची सेवा ही एकोप्याने व एक दिलाने करणार आहोत आणि चौथा आहे धर्माचे पालन करूनच। मग धर्माचं पालन करून आपण मायबोली सेवा कशी करू शकतो तर नाही, चुकीचं आहे। म्हणून आम्ही मायबोलीची सेवा कशी करू तर आम्ही मायबोलीची सेवा ही एकोप्याने व एक दिलाने करणार आहोत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 एक दिलाने आम्ही मायबोलीची सेवा ही करणार आहोत। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 एक दिलाने, ठीक आहे। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे, पुढील प्रश्न पहा काय आहे। पुढील प्रश्न आहे
महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे? महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे? चार पर्याय दिलेले आहेत: धार्मिक सहिष्णुतेची, देवाची भक्ती करण्याची, प्रतिष्ठा मिळविण्याची का पराक्रम करण्याची. चार पर्याय दिले. महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे? तर चार पर्यायांपैकी कोणता तरी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग पहा, तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण उत्तराकडे जाऊया. नाना धर्माचे लोक राहतात, मायबोली मराठीच भाषा आहे. सर्व मिळून एक दिलाने एकोप्याने त्याची सेवा करू. ती करण्यात आमचा कोणता आम्हाला कोणताही धर्म अडवा येणार नाही, कारण की आम्ही इतर धर्माकडे सहानुभूतीने व सहानुभूतीने पाहण्याची आमची वृत्ती आहे. मग वृत्ती हा शब्द पहा कुठं आलेला आहे, तर महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे, तर तो शब्द इथे आलेला आहे, वृत्ती. बरोबर की नाही? मग या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे, तर इतर धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची. इतर धर्मांकडे, इतरांच्या धर्मांकडे सहानुभूतीने पाहण्याची महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती आहे. मग पहा, महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे, तर इतर धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची. मग पराक्रम करण्याची आहे का? नाही, चुकीचं आहे. प्रतिष्ठा मिळविण्याची आहे का? तर नाही, तोही चुकीचा आहे. देवाची भक्ती करण्याची आहे का? तर नाही, तोही चुकीचा आहे. मग काय आहे? तर धार्मिक सहिष्णुतेची आहे. म्हणजेच पहा, इतर धर्मांकडे आम्ही सहानुभूतीने पाहतो, म्हणजेच धार्मिक सहिष्णुता त्याला असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर धार्मिक सहिष्णुता असे त्याला म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच पहा की अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उत्तरा दिलेलं असताना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न, की ज्याचं उत्तर हा विविध धर्माचे इथे कुठेचा शब्द नाहीये, परंतु त्या शब्दाचा अर्थ हा विविध धर्माचा आहे, म्हणजे अर्थ सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. जसं की धार्मिक सहिष्णुता इथे नाहीये, परंतु तो शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ अशा पद्धतीने येतो ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आता आपण पहिला उतार पाहिला, तो होता मराठी भाषा मायबोली याच्यावरती. आता आपण दुसरा उतारा पाहणार आहोत. पहा, दुसरा उतारा कसा आहे आणि त्याच्यावरील प्रश्न कशा स्वरूपात परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पहा, दुसरा उतारा आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं काय आहे हे नीट लक्षात ठेवायचं आहे. तर उतारा पहा कसा असतो आणि त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे नेमकं, तर उतारा वाचत असताना तो वाचतानाच तो लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला वेळ कमी लागेल. परंतु आपल्याला परीक्षेला वेळ असतो, परंतु सवय लावायची आहे की वाचतानाच ती गोष्ट आपल्या लक्षामध्ये राहिली पाहिजे. ठीक आहे? उत्तर वाचल्यानंतर त्याचा पूर्ण अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि प्रश्नाकडे वळायचं आहे. मग उत्तरा वाचूया प्रथमत आपण. ओके, मग उत्तरा पहा. डॉल्फिन हा खोल पाण्यात राहणारा मासा आहे. डॉल्फिन हा खोल पाण्यात राहणारा मासा आहे. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. आता डॉल्फिन या प्राण्याविषयी पहिल्या दोन वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की डॉल्फिन हा खोल पाण्यात राहणारा मासा आहे. त्याचं तोंड जे आहे ते कसं आहे, तर पक्ष्याच्या चोचीसारखं त्याचं तोंड आहे. तसेच डॉल्फिन हा सस्तन आहे. डॉल्फिन कसा आहे, तर डॉल्फिन हा सस्तन प्राणी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मग डॉल्फिन हा सस्तन आहे म्हणजेच कसा आहे, तर त्यांनी दिलेला आहे पहा, म्हणजे तो अंडी घालत नाही. म्हणजे तो अंडी घालत नाही तर पिल्लांना जन्म देतो. तो अंडी घालत नाही तर तो काय करतो, पिल्लांना जन्म देतो. म्हणजे सस्तन प्राणी कशाला म्हणतात, तर सस्तन प्राणी कशाला म्हणतात, तर जे प्राणी सरळ सरळ पिल्लाला जन्म देतात ते सस्तन प्राणी असतात. समजतंय? म्हणजे जे प्राणी अंडी देतात, जसं की कोंबडी अंडी देते, पाली वगैरे अंडी देतात, है की नाही, मग त्यांना सस्तन प्राणी म्हणता येईल का? तर नाही. सस्तन प्राणी म्हणजे ते सरळ सरळ पिल्लाला जन्म देतात त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात. तो वेगवेगळे 32 आवाज काढू शकतो. पहा,
डॉल्फिन मासा जो आहे तो वेगवेगळे किती आवाज काढू शकतो, तर तो वेगवेगळे 32 आवाज काढू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे पहा, मानवानंतर डॉल्फिन हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे आणि मनुष्यानंतर म्हणजेच मानवानंतर हा जगातील सर्वात बुद्धिमान कोण आहे सध्याला, तर जगातील सर्वात बुद्धिमान म्हणजे या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान कोण असेल तर माणूस आहे, तुम्ही आम्ही, आणि आपल्यानंतर म्हणजे मनुष्यानंतर माणसानंतर सर्वात बुद्धिमान जर कोण पृथ्वीवर असेल तर तो आहे हा डॉल्फिन प्राणी, तो अत्यंत बुद्धिमान आहे कारण की तो 32 आवाज काढू शकतो। पहा, तो 32 आवाज काढू शकतो असं सांगितलेलं आहे आणि मानवानंतर डॉल्फिन हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे हेही सांगितलेलं आहे। त्याचा मेंदू मानवापेक्षाही मोठा आहे आणि त्याचा जो मेंदू आहे तो मानवापेक्षाही मोठा आहे। माणसाचा मेंदू हा जवळपास 1300 ते 1400 ग्रॅम असतो, किती असतो, 1.25 किलो जवळपास असतो, परंतु त्याचा मेंदू हा मानवापेक्षाही मोठा आहे। म्हणजे आपल्या मेंदू 1.25 किलोचा असतो, तर 1.25 किलोपेक्षाही त्याचा मेंदू जो आहे तो मोठा असणार आहे, मोठा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्याला न्यूमोनिया व हृदयविकार होतो, आणि जसं आपल्याला न्यूमोनिया होतो अत्यंत थंडी वाजत असेल, पाण्यात जास्त वेळ भिजला असेल आपण, तर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते। हृदयविकार झटका, हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते, म्हणजे जास्त आपण तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात, बरोबर नाही, म्हणजे जर वाढला असेल शरीरामध्ये चरबी तर काय होतात, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, बरोबर नाही। बीपी वगैरे आपण ब्लड प्रेशर कमी होणे जास्त होणे हे जे प्रकार असतात ते हृदयविकाराच्या झटक्यामध्ये येतात। म्हणजेच माणसाप्रमाणेच त्या माशाला न्यूमोनिया हृदयविकारासारखे जे आजार आहेत ते होऊ शकतात आणि होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे पहा, कित्येक डॉल्फिन हार्ट अटॅकने मरतात, तर काही काही डॉल्फिन म्हणजे कितीतरी डॉल्फिन त्यांनी सांगितलेलं आहे की हार्ट अटॅकने मरतात। जसं माणसाला हार्ट अटॅक येतो त्याचप्रमाणे या माशांना सुद्धा हार्ट अटॅक येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ते सुद्धा माणसाप्रमाणेच हार्ट अटॅकने मरू शकतात आणि मरतात असं सुद्धा सांगितलेलं आहे। पुढे पहा, डॉल्फिनची दोस्ती फार प्रगाढ असते, आणि डॉल्फिनची दोस्ती खूप घट्ट असते, खूप खोल असते, प्रगाढ असते, खूप मोठी असते। म्हणजेच काय, तर तो कधीही आपली दोस्ती विसरत नाही, खूप त्याची दोस्ती ही जीवलग दोस्ती असते, जशी तुमची दोस्ती असते त्याचप्रमाणे त्याचीही दोस्ती असते, खूप प्रगाढ दोस्ती असते त्याची। त्याला माणसाबद्दल सहानुभूती वाटते, आणि त्याला माणसाबद्दल ही सहानुभूती वाटते, म्हणजेच तो माणसाचा मित्र सुद्धा होऊ शकतो, त्याची मैत्री सुद्धा होते माणसासोबत, आणि त्याला सहानुभूती देखील वाटते माणसाबद्दल। म्हणजे त्याचं जे वर्तन आहे ते माणसाप्रमाणे आहे असं या ठिकाणी यामध्ये सांगितलेलं आहे, आणि त्यामुळेच तो प्राणी जगातील बुद्धिमान प्राण्यांमध्ये मोडला जातो। आणि माणसानंतर सर्वात बुद्धिमान कोण, तर तो प्राणी येतो म्हणजे डॉल्फिन हा मासा येतो। मग त्याचं काय सांगितलं जातो, खोल पाण्यात राहतो, त्याची चोच पक्षासारखी आहे, त्याचं तोंड जे आहे त्याचं तोंड हे पक्षाच्या चोचीसारखं आहे असं सांगितलेलं आहे। तो सस्तन प्राणी आहे, म्हणजे अंडी घालत नाही, सरळ सरळ पिल्लांना जन्म देतो, तो वेगवेगळ्या 32 आवाज काढू शकतो। तसेच मानवानंतर जगातला बुद्धिमान प्राणी आहे तो, त्याचा मेंदू मानवापेक्षाही मोठा आहे, त्याला न्यूमोनिया हृदयविकाराचे झटके येतात, हृदयविकार आहे त्याला होतो, न्यूमोनिया होतो, हार्ट अटॅकने सुद्धा काही डॉल्फिन मरतात। तर डॉल्फिनची दोस्ती ही खूप घट्ट असते, प्रगाढ असते, आणि माणसाबद्दल या प्राण्याला सहानुभूती वाटते। एवढी माहिती डॉल्फिन या प्राण्याविषयी या उतार्यामध्ये दिलेली आहे। मग आता या उतार्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, जवळपास 3 प्रश्न ऍव्हरेजली सरासरी 3 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात, म्हणजेच 6 मार्काला हा उतारा आलेला आहे, एक प्रश्न 2 मार्काला असतो हे लक्षात ठेवायचं आहे। मग 3 प्रश्न हे सरासरी विचारले जाऊ शकतात, विचारतात। मग आता ह्या उतार्यावरती कोणते प्रश्न आणि कशा पद्धतीने विचारलेले आहेत ते आता आपण पाहूयात। त्यातला पहिला प्रश्न आहे, डॉल्फिनचे तोंड कसे असते। 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, डॉल्फिनचे तोंड कसे असते, आणि 4 पर्याय दिलेले आहेत। माणसासारखे असते, पक्षाच्या चोचीसारखे असते, होडीसारखे असते, यापैकी नाही। मग
प्रश्न विचारलेला आहे, डॉल्फिन या माशाचे जे तोंड आहे या प्राण्याचं तोंड कशासारखं असतं? आणि चार पर्याय आहेत, माणसासारखे, पक्षाच्या चोचीसारखे, होडीसारखे, नाही यापैकी नाही. मग हा जो पर्याय आहे यापैकी नाही, हा केव्हा निवडायचा? हे ज्या वेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर पर्यायांमध्ये नसेल इतर पर्यायांमध्ये, तर आपण यापैकी म्हणजे यापैकी नाही म्हणजेच यापैकी उत्तर नाहीये असा त्याचा अर्थ होतो, त्यावेळेस आपण हा पर्याय निवडणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग डॉल्फिनचे तोंड माणसासारखे असते असं कुठे दिलंय का? नाही दिलेलं, चुकला. मग डॉल्फिनचे तोंड कसे असते? तर डॉल्फिन खोल पाण्यात राहणारा मासा आहे, त्याचे तोंड पक्षाच्या चोचीसारखे असते. कसे असते? पक्षाच्या चोचीसारखे असते. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य आहे. होडीसारखे असते असं कुठेही दिलेलं नाही. आणि डॉल्फिनचे तोंड कसे असते तर पक्षाच्या चोचीसारखे असते हे उत्तर आपण उत्तरामध्ये शोधलेलं आहे आणि या ठिकाणी आपण त्याला चौकट केलेले आहे. ते आहे पर्याय क्रमांक दोन. आणि उत्तर हे पर्यायांमध्ये मिळाल्यामुळे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तो आपोआपच या ठिकाणी चुकीचा ठरतो. समजतंय? म्हणजेच डॉल्फिनचे तोंड कसे असतं? पक्षाच्या चोचीसारखे असते. म्हणजेच आपण उतारा वाचताना व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे कुठल्या प्रश्नाचं, म्हणजे कुठे कुठे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं उत्तर तिथे असेल, म्हणजेच आपला वेळ वाचेल. लगेच आपण इथे जाऊ शकतो, अंडरलाईन करू शकतो आणि इथे शोधू शकतो पर्यायामध्ये की कुठे आहे. समजतंय? म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, पक्षाच्या चोचीसारखे असते. आता आपण म्हणूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. डॉल्फिन माणसाचा डॅश डॅश आहे. डॉल्फिन हा माणसाचा डॅश डॅश आहे. डॉल्फिन हा माणसाचा कोण आहे? चार पर्याय दिलेले आहेत पहा. मित्र, शत्रू, वैरी, प्रतिकृती. मग प्रतिकृती म्हणजे काय? तर जसाच्या तशी एक माणसाची प्रतिकृती असणे, म्हणजे क्लोन तयार करणे. एक्झॅक्टली म्हणजेच काय प्रतिकृती? म्हणजे काय? एकसारखीच दुसरी व्यक्ती असणे, प्रतिकृती असणे. मग माणसासारखीच आहे का प्रतिकृती? तर नाही, चुकीचं आहे. वैरी म्हणजे शत्रू असणे. मग शत्रू आहे का तो माणसाचा? नाही. इथे शत्रू पण दिलेला आहे, नाही. म्हणजेच कोण आहे? डॉल्फिन हा माणसाचा. जर तुम्ही पर्याय जर तुम्ही यामध्ये पाहिलं तर कोठेही मित्र दिलेला नाही. डॉल्फिन हा खोल पाण्यात राहतो, चोचीसारखे तोंड आहे, पिल्लांना जन्म देतो, सस्तन प्राणी आहे, बरोबर की नाही? सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणसानंतर 32 आवाज काढतो, न्यूमोनिया, हृदयविकार होतो त्याला, हार्ट अटॅकने मारतात, माणसाबद्दल सहानुभूती आहे आणि डॉल्फिनची दोस्ती फार प्रगाढ असते. परंतु सरळ सरळ कुठेही सांगितलेलं नाही की तो माणसाचा मित्र असतो. परंतु ह्या माहितीवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तो माणसाचा मित्र आहे. समजतंय? म्हणजे अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी डॉल्फिन हा माणसाचा काय आहे तर मित्र आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कारण की आजपर्यंत डॉल्फिनने माणसाला नेहमी मदत केलेली आहे, कधीही त्यांनी माणसावरती हल्ला केलेला नाही किंवा एखाद्या माणसाला खाल्लंय असं सुद्धा झालेलं नाही. परंतु शार्क मासा जो आहे त्याने माणसावरती अनेक हल्ले केलेले आपल्याला दिसून येतात, माणसाला खाल्लेलं दिसून येतं. परंतु डॉल्फिन हा असा एकच माणूस, एकच मासा आहे की जो माणसाच्या जवळ येतो, तो माणसाची मैत्री करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून डॉल्फिन माणसाचा डॅश आहे तर तो मित्र आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. आता आपण होऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. डॉल्फिन वेगवेगळ्या किती आवाज काढू शकतो? डॉल्फिन हा वेगवेगळे किती आवाज काढू शकतो? पर्याय आहेत 20, 22, 32, 40. मग उतारा जर पाहिला तर डॉल्फिन तो वेगवेगळे 32 आवाज काढू शकतो. 32 किती आवाज काढू शकतो? डॉल्फिन हा वेगवेगळे 32 आवाज काढू शकतो. म्हणजेच उत्तर 20 नाही, 22 नाही, तर 32 आहे, 40 देखील नाही. म्हणजेच डॉल्फिन हा वेगवेगळे 32 आवाज काढू शकतो. आता आपण हे तीनही प्रश्न सोडवलेले आहेत, पण प्रश्न सोडवताना तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर अगोदर आपण उतारा नीट व्यवस्थित वाचलेला आहे, समजून घेतलेला आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित लावलेला आहे. काही काही प्रश्न अशा पद्धतीने विचारलेले आहेत की त्यांची उत्तरं ही आपल्याला या उतार्यावरून निष्कर्ष काढायचा आहे की असं असू शकतं, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
म्हणजेच उतारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी उताऱ्याचं तुम्हाला सराव करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की उतऱ्यावरती जवळपास तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 6 ते 8 मार्क हे याच्यावरतीच तुम्हाला मिळतात। म्हणून आज आपण काय पाहिलेलं आहे, तर अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे व उतारा वाचन आणि उतारा कशा पद्धतीने सोडवायचा, त्याच्यावरील प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात, हे आज आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये आज आपण अभ्यासलेलं आहे।